हाय फ्रेंड्स, एपी किचन एंड आर्ट्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम बिस्किटासारखे खुसखुशीत अशी शंकरपाळी कशा प्रकारे करायची आणि काय काय साहित्य घ्यायचं हे सांगणार आहे। तर चला तर पाहूया आपण साहित्य। एक वाटी तूप आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा, आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे मी। तर चला तर आपण पुढची प्रोसेस चालू करूया। तर आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दूध ओतून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्या दुधामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते सर्व विरघळून घ्यायचेत। साखर घेतलेली आहे मी एक वाटी, आणि जे आपण मीठ आणि खाण्याचा सोडा आहे ते सुद्धा टाकायचं आहे, आणि हे तूप आहे एक वाटी, ते तूप अगोदर टाकून घ्यायचं आहे। आणि खाण्याचा सोडा आणि मीठ चवीनुसार हे सर्व विरघळून घ्यायचे। सर्व पूर्ण मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आणि मी मग अशी मैदा वगैरे सांगाय नव्हता, कारण मैद्याचं काहीच प्रमाण नाही आहे। जसं या आपल्याला जे एवढं जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा ॲड करून घ्यायचा आहे, आणि घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। ही अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी। तर चला तर आपण आता मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे, आता यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। जसं लागेल तसं प्रमाण टाकायचं आहे आपल्याला, त्याचं प्रमाण वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे मी। एक बाऊल घ्यायचे आणि त्या बाऊलनं काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मैदा ॲड करत चलायचे आणि मिक्स करत चलायचे। जेवढा बसेल तेवढा टाकायचा आहे मैदा। हे झालेलं आहे आपलं थोडंसं मिश्रण घट्टसर होत आहे। आता छान मळून झालेलं आहे गोळा पिठाचा तयार। तर बघा किती छान पीठ झालेलं आहे मळून। तर आता ह्याचे काय करायचे, छोटे 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 म्हणजे आपण जे रोजची पोळी करतो त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे आपल्याला पीठ, आणि त्याची लाटून घ्यायचं आहे त्याला पोळपाटावर। आणि जसं तुम्हाला जसा शेप द्यायचा असेल तसा देऊ शकता, आणि जेवढे लहान मोठी साईज करायची तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही। चौकोनी शेप द्यायचा असेल तर तुम्ही चौकोनी देऊ शकता, आणि साईज लहान मोठी कशीही तुमच्या आवडीनुसार करू शकता। मी साईज एवढी ठेवलेली आहे। आणि हे लाटत असतानाच आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे, जास्त फास्ट गॅसवर तळायचे नाही आहेत, मंद आचेवरच तळायचे, आणि जरा अगोदरपासून तेल गरम करायला ठेवायचे, त्याच्यामुळे छान गरम होतं। आणि जेवढं शांत तेलावर तळताल तेवढं छान आपले फुगून तयार होतात शंकरपाळी। परफेक्ट मेजरमेंट आहे, तुम्ही हे मेजरमेंट घेऊन नक्कीच करून बघा शंकरपाळी, एकदम मस्त खुशखुशीत एकदम बिस्किटासारखी शंकरपाळी तयार होतील। हे झालेले आहेत शंकरपाळी तयार। तर तुम्हाला माझी शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि हे बघा अशा प्रकारे झाले शंकरपाळे। तुम्हाला मी थोडेसे तोडून मोडून सुद्धा दाखवते कशा प्रकारे ह्याचं स्ट्रक्चर झालेलं आहे। हे बघा किती छान झालेले आहेत आणि आतून सुद्धा एकदम छान बिस्किटासारखे दिसत आहेत आणि दिसायला सुद्धा एकदम छान दिसत आहेत आणि फुगलेले सुद्धा मस्त जाडसर असे फुगलेले आहेत। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।